भगवानगड दसरा मेळावा कृती समितीचे पत्रकार परिषद संपन्न झाली पाच ऑक्टोबर रोजी विजयादशमी या दिवशी भगवान भक्ताच्या एकीतून विचारातून सोने लुटण्यासाठी विजयादशमीच्या भगवानगडावर एकत्रित येण्याचा संकल्प हा कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याशी अथवा पक्षांशी संलग्न असणार नाही जो कोणी भगवान भक्त असेल त्याला या भगवानगडाच्या पायथ्याला होणाऱ्या दसरा मेळाव्याला हजर होता येईल असे या प्रसंगी पत्रकार परिषदेत सांगण्यात आले या मेळाव्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले या पत्रकार परिषदेत बाळासाहेब सानप विनोद वाघ दादासाहेब मुंढे बाळासाहेब वाघ देवीदास खेडेकर शिवराज बांगर रवींद्र नागरगोजे राणा प्रताप पालवे अशोक लाडवंजारी ईश्वर बुधवंत विलास आघाव रमेश सानप सुभाष जावळे दिलीप घुगे सुग्रीव मुंढे बाबासाहेब ढाकणे गजानन ढाकणे विनोद सानप अनिल गरकर वैभव घुगे आदी उपस्थित होते दीपक परेराव एआयन न्यूज औरंगाबाद परंपरा होती ती खंडित झाली होती ती परंपरा आम्ही चालू करतोय भगवान बाबाचे भक्त म्हणून त्या ठिकाणी कुणीही येऊ शकत राजकीय पक्षाचे जोडे बाहेर काढून आम्ही सगळेजण जरी राजकीय पक्षात काम करत असलो तरी राजकीय पक्षाचे जोडे बाहेर काढून त्या ठिकाणी दसरा मेळाव्याला यावं मग ते कुणी आलं तरी आम्ही त्याचं स्वागत करू भगवान बाबाचे भक्त म्हणून त्या ठिकाणी कुणी येऊ शकतं प्रश्न त्यांना आमंत्रित आम्ही सगळ्यांनाच आमंत्रित करतो जे भगवान बाबाला मानतात असे सगळ्यांना तुमच्या माध्यमातून आज आम्ही सगळ्यांना आमंत्रित करतो त्यात ते सुद्धा आले की सगळ्यांनी भगवानगडावरच्या दसरा मेळाव्याला त्या ठिकाणी आलं पाहिजे भगवान बाबांचा सुरू केलेली ती परंपरा मुंडेसाहेबा लोकनेते मुंडे साहेबांनी सुरू केलेली परंपरा कायम ठेवली पाहिजे त्यामुळं इतरत्र गेल्यापेक्षा सगळ्यांनी त्याच ठिकाणी यावं आणि एकाच ठिकाणी भगवान बाबाच्या भक्तिमय वातावरणात त्या ठिकाणी मेळावा साजरा करावा